तर काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातला वाद कायम असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं. काँग्रेसच्या नेत्यांनी बोलण्यावरती संयम ठेवल्यास महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल असा टोला विजय वडेट्टीवारांनी नाव न घेता नाना पटोलेंना लगावलाय. याविषयी नाना पटोलेंनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा आपलेगड आणि काँग्रेसची जवळीक वाढताना दिसत आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं राजकीय समीकरण हो, पण आता आमच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवला तर सगळ्याच नेत्यांनी नाव काय घ्यायचं, संयम ठेवावा आणि आघाडी मजबूत होईल असे प्रयत्न करावेत. म्हणून तोडण्याची भाषा आत्ता कोणीही करू नये, जोडण्याची भाषा करावी. शब्दाला आणि लिहिण्याला मर्यादा असाव्यात असं मला वाटतं. सगळ्यांना कळेस इशारा आहे, सगळ्यांनाच. स्वतःच्या भरोशावर सरकार आणण्याची आत्ता राज्यात कोणाचीही ताकद नाही. ती भाजपाची नाही, ती शिवसेनेचीही नाही, ती काँग्रेसचीही नाही, ती राष्ट्रवादीची नाही. हे या निवडणुका तडजोडीनंच होती. त्याला त्याचं आम्ही एका बंदखोलीमध्ये निर्णय करू. आता वडेट्टीवर एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथं उत्तर दिलं पाहिजे. त्याला त्याचं आम्ही एका बंदखोलीमध्ये निर्णय करू. आता वडेट्टीवर एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथं उत्तर दिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.